नमस्कार मित्रांनो चला आज आपण थोडा सराव करूया एक प्रश्नपत्रिका सोडूया म्हणजे तुम्हाला इंग्रजीचा पेपर सोपा जाईल बघूया क्वेश्चन नंबर वन ए त्यामध्ये कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग लेटर्स म्हणजे योग्य अक्षरं वापरून आपल्याला शब्द पूर्ण करायचे आहेत पहिला शब्द आहे एस एल ओ डॅश एल वाय तर या ठिकाणी आपण एस एल ओ डब्ल्यू एल वाय स्लोली डब्ल्यूच्या खाली अंडरलाइन करायची असा करू शकतो दुसरा शब्द आहे अत्यंत सोपा आहे एफ आर आय या ठिकाणी ई एल फ्रेंट ई अक्षर वापरायचं नंतर पुढचा अत्यंत सोपा आहे डी एन जी ई आर डेंजर आणि पुढचं आहे एम ए इथ टी एल मॅच हे टी अक्षर वापरून हे आपण हे हा शब्द पूर्ण करू शकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही लिहायचं आहे नंतर पुढचं आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिक ऑर्डर ए बी सी डीच्या क्रमानुसार आपल्याला हे शब्द लावायचे आहेत बघूया पहिला गट लिसन वॉल करेज फर्ग्यू बघा ए बी सी 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 सुरुवातीला आलं माहिती येईल करेंज सी आले सुरुवातीला सी डी ई एफ म्हणजे फरगीव एक नाही नंतर ए ए बी सी डी ई एफ जी लगेच जी अक्षर आलेलं आहे म्हणजे ह्याच्या ठिकाणी ग्लिसन येणार त्यानंतर डब्ल्यूचा शब्द येणार म्हणजे वर्ल्ड असा हा क्रम लावू शकतो आपण की नाही नंतर पुढे बघा दुसरा गट प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर समान आहे म्हणून त्या पुढच्या अक्षराकडे जायचं या जा ठिकाणी बघा बी बी अक्षर आहे परत दुसरा अक्षर बघायचं ए बी सी डी पहिलं अक्षर कोणतं आहे तर या ठिकाणी ए बी सी डी ब्युटीफुल मधलं ई म्हणजे आधी सुरुवातीला काय येणार ब्युटीफुल राईट नंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल बघा या ठिकाणी एल म्हणजे ब्ल्यू ब्ल्यू येणार नंतर दुसरा अक्षर पाहिजे बरं का आता पुढचं जे आहे ते बघा बस आणि बाहेर राहिलं तर दोन्हीकडे बी समान आहे यू समान दोन नंबरला आहे मग आता तिसरं अक्षर ए बी सी डीमध्ये पहिलं कोणतं हे पाहायचं त्यामध्ये यस पहिल्यांदा येतं म्हणून इथं बस आणि शेवटी काय येणार मग बी यू वाय सोपं आहे हे करायचं नंतर पुढे पंक्च्युएट द फॉलोईंग सेंटेन्सेस विरामचिन्ह वापरायचे आपल्याला कोणतेही वाक्य आलं तरी पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं पहिलं बघा लेट्स गो फॉर वॉक असं दिलेलं आहे तर पहिलं अक्षर कॅपिटल यल लेट्स हा शॉर्ट फॉर्म आहे लेटसचा म्हणून इथे लेट्स असं करायचं लेट्स गो फॉर वॉक एक लेट्स गो फॉर वॉक सी सेड सी सेड असं आहे हे ती म्हणाली काय म्हणाली ते एवढं म्हणाली मग एवढं अवतरण चिन्हात वापरायचं आणि इकडं इथं कॉमा द्यायचा एवढे बदल आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा एवढे बदल करायचे पहिलं अक्षर कॅपिटल लेट्स गो फॉर वॉक हे म्हटलेलं वाक्य मग डो डबल अवतरणचिन्हात इथे कॉमा सी सेड नंतर पूर्णविराम अशा पद्धतीने हे वाक्य आपण विरामचिन्ह वापरून करायचं आहे आता पुढचं बघूया वाक्य दोन नंबरचं पहिलं अक्षर कॅपिटल इज दॅट सो हा प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह द्यायचं आता मिसेस श्रीवत मिसेस शॉर्ट फॉर्म आहे म्हणून यम कॅपिटल इथे एक पूर्णविराम लक्षात ठेवा आणि नाव असल्यामुळं श्रीवास्तवचं येस कॅपिटल श्री वास्तव आणि शेवटी पूर्णविराम आणि लेट्स सॉरी इज दॅट सो हे म्हणलेलं वाक्य आहे श्रीवास्तव यांनी म्हणून हे डबल अवतरण चिन्हामध्ये आणि अशा पद्धतीने हे वाक्य आपण केलेलं आहे पुन्हा सांगतो आय कॅपिटल इज दॅट सो मिसेस श्रीवास्तवनं म्हणलेलं वाक्य मात्र चिन्हात प्रश्न असल्यामुळे प्रश्नचिन्ह एम कॅपिटल नाव असल्यामुळे एस कॅपिटल आणि शेवटी पूर्णिरा तर अशा पद्धतीने हे वाक्य आपण करू शकतो चला पुढे जायचं आपल्याला पहा चार नंबरची ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे आता मेक फोर वर्ड्स ऑफ थ्री लेटर्स युजिंग द लेटर्स इन इंटरनॅशनल हा शब्द दिलेला आहे ह्याच्यावरून आपल्याला श यातली अक्षरं वापरून आपल्याला चार शब्द करायचे आहेत तर बघा या ठिकाणी आहेत कोणते शब्द करू शकतो आपण नेशॉन एक नाही तर बघा नेशन शब्द आहे नेशॉन ढ़च करू शकतो नैशनल नैशनल हाई एक शब्द तैयार हो कि नहीं अजु बगा आर ए टी रैट शब्द तैयार हो कि नहीं रैट हु ना टी आर ए आयन ट्रेन ट्रेन शब्द तैयार हो कि नहीं ट्रेन नंतर नेट बघा एन ई टी नेट हा एक शब्द तयार होऊ शकतो नंतर रेन सुद्धा होईल बघा आर ए आय एन रेन आर ए आय एन असे शब्द तुम्ही तयार करू शकता अजूनही करू शकता आपल्याला चार शब्द तयार करायचे आहेत सोपं आहे या ठिकाणी पक्ष्यांची नावं आठवायची वस्तूंची नाव आठवायची म्हणजे किंवा प्रिपोजिशनची नावं आठवायची म्हणजे लगेच येतं ते काय आता या ठिकाणी बघा पाच नंबर ॲक्टिव्हिटी वे राईट रिलेटेड वर्ड्स ह्या शिवनी एक्झाम्पल इथे स्कूल शब्द दिलेलं आहे जे विशेषण दिलेले आहे ब्युटिफुल स्कूल आहे की नाही म्हणजे सुंदर शाळा तुम्हाला मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले वेब एक्झिक्युटिव्ह पाठ करून ठेवायची मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता स्मॉल स्कूल शाड़ा। शाड़ा। है शाड़ा। स्कूर। स्कूर। कि नहीं लहान शाला है कि नहीं फेमस प्रसिद्ध शाला फेमस स्कूल एफ एम ओ यू एस क्या फेमस स्कूल तो क्लीन स्कूल मजे स्वच्छ शाला है कि नहीं क्लीन स्कूल कि अजू लिखू शकता एट्रैक्टिव एट्रैक्टिव स्पेलिंग पहा व्यवस्थित आकर्षक शाळा तर हे परीक्षेमध्ये असंच वेब काढायचं आणि लेच इथे जशी आकृतीशी तशी काढायची आणि लेच सोपे नाही चला पुढे आता पुढे सांगितले कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन्स ॲट फोर वर्ड्स इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ प्रिव्हियस वर्ड म्हणजे नाम दिलेलं आहे कधी ॲडजिक्टिव्ह कधी नाम देतात कधी वर्ब देतात तिथं नाऊन दिलेले तर आपले पुढचे शब्दसुद्धा नावनच आले पाहिजेत मग इथं बघा आता कोणता शब्द दिलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे तो शब्द आहे वड कोणता शब्द दिला आहे वड म्हणजे जग मग आता हा जो शेवटचा अक्षर आहे डी याच्यावरनं शब्दशोध पण नावनच पाहिजेतो मग वड म्हटल्यानंतर समजा आता डॉग आपण वापरू शकतो डीनं सुरू झालं की नाही शेवटचं संपलं सुरुवातीत करा डी आता इथे जी शेवट आलं अगदी सोपे सोपे शब्द वापरायचे आता समजा आपण ग्रास वापरू शकतो ग्रास ग्रास गवत जी आर ए डबल एस इथे येस शेवट आला येस शेवट आलं आपण कोणतं वापरू शकतो सांगा बरं ठेशॉन आता तुम्ही तुमच्या मनाने वापरायचे तुम्हाला जी येते ती ठेशॉन आहे की नाही आता यन शेवट आला पुढचा शब्द काय होईल चांगापूर नेक्स्ट एन ई एक्स टी घरतं आहे का नाही तर असे नावनच आले पाहिजेत हे लक्षात ठेवा हे तर हे महत्त्वाचं आहे जर नावन दिलं असेल तर नाव एक्झेक्टिव्ह दिलं असेल एक्झेक्टिव्ह वर्ब दिलं असेल तर वर तर हे लक्षात ठेवा चांगलं असतं असते नंतर बी जो आकडा आहे त्यामध्ये बघा काय सांगितले आपल्याला पाहायचं आहे बीमध्ये की डू ॲज डिरेक्ट सांगितल्याप्रमाणे करायचे आपल्याला मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज ही फ्रेज दिली की नाही हे आपल्या वाक्यात वापरायची आता इन फ्रंट ऑफ म्हणजे सोपं वाक्य करायचं पण करेक्ट करायचं उदाहरणार्थ देअर इज देअर इज अ टेम्पल देअर इज अ टेम्पल इन फ्रंट ऑफ In front of my school. इन फ्रंट ऑफ मायस्कूल आहे की नाही जेव्हा इथे इन फ्रंट ऑफ ही फ्रे झाली माझ्या शाळेसमोर एक देऊळ आहे ते असं करू शकाय करता नंतर ॲड क्लॉस टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपाड इट मिनिंगफुली हे जे वाक्य दिलेले याला क्लॉस जोडायचं म्हणजे वाक्य जोडायचे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आय नो अप स्कूल बॉय मला एक मुलगा शाळेतला मुलगा माहिती आहे आता इथे जे नाव नाही ना ह्याला शक्यतो उ उपवाक्यता हू वापरतात वस्तू आले तर वीच वापरतात इथं आपण करू शकतो हू इज, हू इज व्हेरी क्लेवर तुम्हाला कोणते शब्द येतात त्याच्यावर आहे हु इज व्हेरी क्लेवर आय नो अ स्कूल बॉय हु इज ए व्हेरी क्लेवर तर हे हा क्लॉज आहे हे ॲडजिक्टिव क्लॉज म्हणतात त्याला तर असं सोपं सोपं वाक्य तयार करून लिहायचं आहे पूर्ण वाक्य लिहायचं याला अंडरलाईन करायची जे लिहिले त्याला पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही नंतर ना पुढे आपल्याला जायचे पुढे असं आहे बघा हम्म अटेम्प्ट वन एक करायचं बघूया आता इथे काय ॲड प्रिपिक्स और सपिक्स टू मेक न्यू वर्ड्स सफिक्स किंवा प्रिपिक्स जोडायचं नवीन वर्ड तयार करायचं आता पहिला डार्क त्याला आपण करू शकतो नेस जोडायचं अंधार डार्कनेस हा किंवा पुढचं ब्युटी आता याला ब्युटीफुल जोडू शकतो बी ई ए टी आता वायला असेल शेवट त्याचा आय करायचा ब्युटीफुल अलक लक्षात ब्युटीफुल असं करायचं वायचं आय करायचं आणि फुल प्रत्येक लावायचं ब्युटीफुल सुंदर डार्कनेस ब्युटीफुल असे शब्द तयार करू शकतो आपण किंवा याला आर आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स ठीक नाही आता वाक्य तयार करायचे हे शब्द आपल्या वाक्यात आले पाहिजेत बरं तर मग लिहू शकतो आपण आता डार्क शब्द वापरायचे आपल्याला आपलं आय लाईक डार्क कलर ही की नाही आय लाईक डार्क कलर मला डार्क कलर आवडतो आहे की नाही वापरलं की नाही आपण पूर्ण पूर्णराम द्यायचं आता ब्युटी तसंच करू शकतो आपण आय लाईक ब्युटी पार्लर पी ए एल पी ए एल ओ यू आर मला ब्युटी पार्लर आवडतं तर अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता अत्यंत सोपं आहे तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न तुम्ही सहज अगदी सहज मिळून सगळे मार्क्स मिळू शकता तर तुम्ही हा व्हिडिओ पाहायला ऐकला त्याबद्दल धन्यवाद कृपया माझ्या दीक्षित सर चॅनलला सबस्क्राईब करा ओके okay? थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ